बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. जय हिंद, मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धुरण उडालेली आहे आणि आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस हे तीन पक्ष सध्याला प्रचार सभेमध्ये उडी घेतलेली आहे किंवा पुढे गेलेली आहेत. आज आपण शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुनजी खोतकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. गेल्या 2 दिवसांपूर्वी संभाजी पाटील निलंगेकरांनी असा आरोप केलेला आहे की उद्धव ठाकरे यांनी भाजपा संपवण्यासाठी शिवसेना संपली तरी चालेल असं वक्तव्य केलेलं, असं त्यांनी स्पष्ट जाहीर सभेत सांगितलेलं आहे. तर आपण तिथूनच सुरुवात करूया. हे असं काही उद्धवजी ठाकरेंच्या तोंडून निघू शकतं किंवा निघू शकतं का सर? नाही, मुळामध्ये उद्धव साहेब हे एवढ्या उच्च दर्जाचे माणसं आहेत, अशा प्रकारच्या लहान लहान बाबीवर ते कधी भाष्य करणार नाही. मी आणि प्रताप पाटील मी ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांना भेटलं त्यांना सांगितलं नांदेडच्या निवडणुकीसाठी आपल्याला सर्व विरोधी पक्षांसमोर एकत्रित जर आपण केलं तर काँग्रेसच्या या कामाला आपल्याला बाजूला सरकत नाही. ज्यावेळेस भाष्य केलं त्यावेळेस संभाजीराव निलंगेकर त्या ठिकाणी होते का, मुळात हा प्रश्न आहे. त्यामुळं या निवडणुकीतल्या वावड्या आहेत, निवडणुकीमध्ये अशा काही गोष्टी पसरून लोकांची दिशाभूल करणं अशा त्या प्रकार चालू असतो, त्यातून त्यांनी हे केलेलं विधान असेल. मला असं वाटतं की त्या विधानामध्ये काही तथ्य नाही. तर साक्षीदार म्हणून आमदार चिखलीकर असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आता जे लोक ज्यांनी तळीच उचलाचे ठरवलं भाजपची, त्यांना साक्षीदार ठरल्यानंतर मग काय सत्य बाहेर येणार आहे? जे पक्षाचे आमदार असताना पक्षाशी गद्दारी करून जर तिकडं अशा पद्धतीने घरो बघत असेल तर त्यांच्या विधानावर किती आपल्याला विश्वास ठेवायचा हा तुम्ही विचार करा. असं बोललं जातं की आमदारांना म्हणजे आमदार चिखलीकरांना आपल्या फायद्यासाठी तिकडे ठेवल्या गेलेल्या आहेत. नाही, मुळात असं काहीच नाही, कोणताही पक्ष असं काही करणार नाही. मुळात त्यांच्या काही नाराज्या होतात त्याने पक्षाच्या भाषेपटावर ते बोलायला पाहिजे होतं, पण तो अशा पद्धतीनं हे जनतेला पसंत पडत नसतं. ठीक आहे, क्षणिक त्यांना याच्यातलं सुख मिळेल थोडंही, परंतु हे आम जनतेला, सामान्य माणसाला, गरीबातल्या गरीब माणसाला हे कधी पटणार नसतं. ज्या लोकांनी तुम्हाला अगाध सत्तेच्या उदामध्ये तुम्हाला विजयी केलं आणि मग शेवटी त्यांना हे फळ असेल तर मग निश्चितपणे लोकही या बाबीचा विचार करतील. सर, एक मागच्या टर्ममध्ये महानगरपालिकेमध्ये आपल्या शिवसेनेची चांगलीच संख्या होती, त्याच्यापैकी जवळजवळ 8 ते 9 लोक नगरसेवक हे स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्यावर बोट ठेवून आणि पालकमंत्र्यावरच्या कुठल्या भूमिकेवर संशय असं घेऊन त्यांनी पक्ष सोडला असं त्यांनी सांगितलेलं आहे की निधी दिला नाही, पालकमंत्र्यांनी दलित वस्तीला मोकळं केलं नाही, अडवणूक केली, असं त्यांचं काय म्हणणं आहे? नाही, हे निखालच खोट्या बातम्या आहेत. हे खरं तर मी आल्यानंतर त्यांना निधी या ठिकाणी मिळाला, मी देऊ लागलो आणि शेवटी एक माणूस दाखवा असा ज्याने पालकमंत्र्यावर असा आक्षेप घेतला, एक जो गेलेल्यापैकी दीपक राऊत यांनी बोललेले. नाही, शक्यच नाही दीपक राऊत असं बोलू शकणार नाही, कारण की त्या भागामध्ये बरं माझी कमिटमेंट त्या लोकांशी, माझी कमिटमेंट त्या भागातल्या नागरिकांशी, त्यामुळं त्या नागरिकातले प्रश्न सोडणं ही जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे आणि मी त्यांची हिताची जपणूक करेन लोकांची. बरं, आता हे जे नगरसेवक गेलेले आहेत त्या ठिकाणी पोकळी भरून निघणार आहे का आपली? हे बघा, शिवसेनेला हे काही नवीन नाही, शिवसेनेने अनेक असे आघात पचवलेले आहेत. तुम्ही छगन भुजबळ साहेबापासून बघा, नारायण राणे साहेबापासून बघा, गणेश नाईक साहेबापासून बघा, किंवा राज्यातले अनेक असे आघात शिवसेनेने पचवलेले आणि ज्या ज्यावेळेस असे आघात शिवसेनेवर झाले त्यावेळेस निश्चितपणे लोकांनी ती जखम भरून काढलेली, लोकांनीच त्याचं उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे नांदेडची जनता त्याचं उत्तर देईल. या ठिकाणी जुने जे काही नवीन आणि जुने असं वाद चालला होता मागे, तो आता सध्याला थंड झालेला आहे, म्हणून त्या लोकांना तिथून संधी देणार का तुम्ही, तिथून आपल्या जुन्या लोकांना जे शिवसेने का असं जे भाजपाचं सध्याला तोडफोडीचं राजकारण चाललंय, जो कुणी आला त्याला घ्यायचं चाललंय, असं काही तुमच्याकडे होणार आहे का? जुन्या लोकांनाच तुम्ही हे करणार? नाही, मूळ भाजप राहिली कुठं आता?
आता आयाराम गायरामुळे भाजप राहिलेली, त्यामुळं मूळ भाजप ही वेगळीच राहिली, ती फार दुःखी आहे. त्यामुळं हा जेव्हा उसरेल लोंढा, त्यावेळेस निश्चितपणे हे जे आत्ता गेलेले आहेत हे कधी यांना पलताभोई थोडी होऊन जाईल, आणि कधी निघून जातील भाजपला कळणार पण नाही. आपले नगरसेवक निघून गेले, त्यांच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? नाही, ठीक आहे, त्यांचं नशीब फुटलं असं समजून घ्या आपण. त्यातला एकही विजयी होणार नाही. आपण काल बोललात की त्यांचा आम्ही श्राद्ध घालू. नाही, पितृपक्ष चालू आहे. आणि पितृपक्षामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये श्राद्ध घालतात. आम्ही श्राद्ध घातलेले आहेत. जे गेलेत तर ते श्राद्ध घालावंच लागतं ना आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे. आम्ही श्राद्ध घातलं त्यांचं. आता निवडणुकीमध्ये आता SC लेडीजला महापौर पद आलेलं आहे, आणि त्या दृष्टिकोनातून काही म्हणजे मागासवर्गीय किंवा SC लोकांना काही तुमच्या पॅकेजेस आहेत का, काही म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे काही वेगळा काही विचार आहे का? निवडणूक पण आपण आजच्याच बातम्या बघा. आम्ही RPIच्या लोकांशी काल जाऊन भेटलो, त्यांच्याशी समन्वय साधला. माननीय रामदास कदम असतील, माननीय हेमंत पाटील असतील, किंवा धोंडू पाटील पासून तर हे सर्व आमच्या संपर्क नेते आनंद जाधव असतील, या सर्वांनी प्रचंड मेहनत या परिसरामध्ये घेऊ लागलेले आहेत. आणि त्यामुळे काल RPIची बैठक झाली, आणि RPIच्या लोकांनी आम्हाला पूर्णपणे मदत करायचे ठरवलं, आम्ही त्यांना मदत करायचं ठरवलं. त्यामुळं भविष्यामध्ये फार काही चांगलं निघू शकेल यात. सर, नांदेडमध्ये विरोधी पक्ष म्हणून आपणच होतात महानगरपालिकेमध्ये, तरीही म्हणजे असं नांदेडमध्ये विकास झाला किंवा नाही याचा प्रश्न नाही, पण जे काही बांधल्या गेल्या, नाल्या बांधल्या गेल्या, रोड बांधल्या गेल्या, हे असं कुठेही त्यांचं शेवटपर्यंत कुठलंही झालेलं नाही का? हे विरोधी पक्षाचं काम थोडीच आहे, हे तर सत्ता पक्षाचं काम आहे. सत्ता पक्षाने ह्या सर्व गोष्टी बघायला पाहिजेत. त्यामुळं आता त्यांनी काही केलं नाही म्हणून आम्ही संधी मागतो, तेव्हा आम्हाला संधी द्यावी. या निवडणुकीमध्ये आपलं धोरण म्हणजे नेमकं मतदारांना काय पुढे घेऊन जाणार? आम्ही मायबाप जनतेला विनम्र आव्हान करतो की बा यावेळी संधी आम्हाला द्यावी, सामान्य शिवसैनिकाला द्यावी. आमचे सर्व सैनिक हे अत्यंत सामान्य कुटुंबातले आहेत, गरीब घरातले पोर आहेत. मला असं वाटतं की शिवसेनेने सातत्याने गरिबांच्या पाठीमागं उभा राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही जे कॅन्डिडेट देत आहोत ते काही फार मोठे धनधान्य घरातले नाहीत, सामान्य कुटुंबातले पोर आहेत, तुमच्या कुटुंबातले पोर आहेत. मी जनतेला आव्हान करतो की या सामान्य कुटुंबातल्या मुलांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे या ठिकाणी उभं राहावं. आम्ही स्वच्छ सुंदर नांदेडचे संकल्प घेऊन या ठिकाणी आलो आहोत. आम्ही निश्चितपणे तुमच्या स्वप्नातला नांदेड निर्माण करूया, आणि यावेळेस आपल्याच मुलांच्या पाठीमागं, गरीब मुलांच्या पाठीमागं या ठिकाणी उभं राहावं, हे आव्हान तुमच्या आपल्या माध्यमातून मी लोकांना जनतेला करतो. सर, तुम्ही आता गरीब म्हटलं, पण आता वास्तवात महानगरपालिकेची निवडणूक एका उमेदवाराला 1 करोड रुपयेपर्यंत जाणार अशी चर्चा चालू आहे. मग आपण जर नाही, ते आमच्या पक्षातला विषय नाही तो. जे पैसे वाटणार आहे, जे पैसे वाटणार त्यांचा शोध तुम्ही घ्या, आणि मग द्या निवडणूक आयोगाला. त्यांच्या पुढे टिकाव धरतील का आपले गरीब मुलं? नाही बघा, असं नाही. बघा, फार धन नांदगायच्या विरोधामध्ये खूप नेहमी म्हणणाऱ्याचे उदार शिवसेनेचे सामान्यातले सामान्य फाटके तुटके लोक निवडून आले आहेत. तो इतिहास या जिल्ह्यातला सुद्धा आहे, तो इतिहास राज्यातला आहे. सामान्य कुंडबत्ते म्हणून धन दानगाला पडून आलेले आहेत. राज्यामध्ये ज्यांचं नाव घ्यायला हे लागायचं, ताकद लागायची, अशा लोकांना पडून शिवसेनेचे सामान्य कुटुंबातले माणसं निवडून आलेत. त्यामुळं शेवटी निवड ही जनता करत असते, जनता निवड करत असते, आणि शेवटी मग जनतेला कोणीही विकत घेऊ शकत नाही. दर्शक हो, आता आपण अर्जुन खोतकर सरांची चर्चा केली. त्यांचं म्हणणं आहे की धनदांडग्याविरुद्ध आपण गरीब मुलांना पुढे करत आहोत, आणि मतदार हे पैशाला झुकणार नाही, गरीब लोकांना जे काही जनतेचं काम करतील त्यांना मदत करतील. आणि मागचा जो काही प्रवास झाला त्याबद्दलही त्यांनी आपल्याकडे दोन क्लास असं चर्चा केली आहे. खोतकर सर, आपलं धन्यवाद. थँक्यू. जय महाराज. जय भीम.